अनेक हिंदी मराठी चित्रपटातून लक्षवेधी अभिनय करणारे कमलेश सावंत स्वातंत्र्य सेनानीच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. बहुचर्चित शहीद भाई कोतवाल या चित्रपटात कमलेश यांनी शहीद गोमाजी पाटील ही भूमिका साकारली. 24 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. स्वर्जाई आर्ट मीडिया प्रोडक्शनच्या प्रवीण दत्तात्रय पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली. तर सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदूराव चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून कथा, पटकथा, संवाद आणि गीते एकनाथ देसले यांनी लिहिली आहेत. भाई कोतवाल यांच्यासह गोमाजी पाटील आणि हिराजी पाटील या बाप लेखांच्या शौर्याची कथा ही यात पाहायला मिळणार आहे. शहीद भाई कोतवाल यांनी ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र सेना स्थापन केली. वयाच्या 31व्या वर्षी त्यांना वीरमरण आलं. भाई कोतवाल यांच्यावर आधारित या चित्रपटात शहीद गोमाजी पाटील यांची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केलाय. एक स्फूर्तीदायक इतिहास या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे अशी भावना कमलेश सावंत यांनी व्यक्त केली आहे. शहीद भाई कोतवाल हा चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24. जाहिरात छोटी किमया मोठी, आपल्या जाहिरातीसाठी आजच संपर्क करा महाराष्ट्र न्यूज 24 ला, महाराष्ट्रातील अग्रेसर यूट्यूब न्यूज चॅनल. संपर्क 7774808584.